मंत्रिमंडळाने जो सल्ला दिलाय त्याची अंमलबजावणी गव्हर्नरला करावी लागते. म्हणजे जर का 12 यादी दिली तर ते ताबडतोब त्यांना नेमायला पाहिजे. पण पहिल्या गव्हर्नरने तसं नेमलेलं नाही की लोकांचा गव्हर्नरवर विश्वास नाही, स्पीकरवर विश्वास नाही, इलेक्शन कमिशनवर विश्वास नाही आणि आता सुप्रीम कोर्टावरचा विश्वास सुद्धा थोडासा डळमळीत व्हायला लागलेला आहे. तर ते इलेक्ट जर का झाली त्याच्यात तर त्यांना मंत्री होता येईल. पण इलेक्शन व्हायला वेळ लागतो, ते इलेक्शन कमिशन घेणार आहे, ते देवेंद्र फडणवीसांच्या हातात नाही आहे. विधान परिषदेवर जाण्याची प्रोसेस काय असेल? विधान परिषदेवर कसं असतं की गव्हर्नरला 12 लोकांना नॉमिनेट करता येईल, ते लगेच दुसऱ्या दिवशी करता येईल, ते सरकारच्याच हातात असतं. म्हणजे गव्हर्नर हाच मुळात पंतप्रधानांच्या हातात असतो. आता जेव्हा उद्धव ठाकरे सरकारनी 12 लोकांची यादी दिली होती त्यावर 2 भगतसिंग यांनी काहीच केलं नाही. परंतु कायदा काय सांगतो ते तुम्हाला मी सांगतोय. कायदा असं सांगतोय की हे गव्हर्नरचं डिस्क्रिशनरी पॉवरमध्ये येत नाही. मंत्रिमंडळाने जो सल्ला दिलाय त्याची अंमलबजावणी गव्हर्नरला करावी लागते. म्हणजे जर का 12 यादी दिली तर ते ताबडतोब त्यांना नेमायला पाहिजे. पण पहिल्या गव्हर्नरने तसं नेमलेलं नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की लोकांचा गव्हर्नरवर विश्वास नाही, स्पीकरवर विश्वास नाही, इलेक्शन कमिशनवर विश्वास नाही आणि आता सुप्रीम कोर्टावरचा विश्वास सुद्धा थोडासा डळमळीत व्हायला लागलेला आहे. तर ही भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने फार चिंता दाखवणारी गोष्ट आहे. आणि आम्ही जे सांगतो म्हणजे राज्यघटनेला शिकवणारे जे प्राध्यापक आम्ही सांगतो तो घटनेचा करेक्ट अर्थ काय ते सांगतो. आम्हाला कुठल्या राजकीय पक्षामध्ये कवडीत काही रस नाही. म्हणजे भाजप बरोबर आहे का, NCP बरोबर आहे का, उद्धव ठाकरे बरोबर आहेत, या पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये हे पक्षांतर झालेलं आहे यात अजिबात शंका नाही आहे. आणि याच्या निर्णयाला जर का 1 वर्ष 5 महिने लागत असेल ना, अजून निर्णय लागला नसेल, तर मग ही गोष्ट हेल्दी डेमोक्रेसीच्या दृष्टीने फार घातक आहे. इलेक्टेड हवंय तर ती प्रोसेस थोडक्यात समजावून सांगाल का? नाही, राज्यघटनेत जी 91 घटना दुरुस्ती केली वाजपेयींच्याच काळात केलेली आहे. 2003-04 ती अस्तित्वात आली जानेवारीच्या. त्यात स्वच्छ शब्दात म्हटलंय की ते डिस्क्वालिफाय झाले तर मंत्री राहू शकणार नाही. पॉईंट 1, कुठपर्यंत राहू शकणार नाही तर त्यांची जी मुदत आहे ती संपेपर्यंत राहू शकणार नाही. किंवा त्याच्या आत जर का ते निवडून आले, इलेक्टेड असा शब्द आहे, नॉमिनेटेड नाहीये, तर ते इलेक्ट जर का झाले त्याच्यात तर त्यांना मंत्री होता येईल. पण इलेक्शन व्हायला वेळ लागतो, ते इलेक्शन कमिशन घेणार आहे, ते देवेंद्र फडणवीसांच्या हातात नाही आहे. तेव्हा सर्व स्थिती जी आहे ती अत्यंत क्लिअर आहे. मला असं वाटतं की अशी विधानं इतक्या मोठ्या पदावरच्या लोकांनी आणि ही सगळी राजकारणात मोरलेली लोक आहेत तेव्हा त्यांनी अशी विधानं करू नयेत. यांनी जसं मराठा रिझर्वेशनचं सध्या चाललं आहे, 5 आम्ही OBCनाही हात लावणार नाही आणि तरीही मराठा रिझर्वेशन देऊ. आता 50% त्याच्यावर रिझर्वेशन देता येत नाही हे सुप्रीम कोर्टाने 10 सांगितलं आतापर्यंत. तर हे का विधानं तुम्ही करता? तुम्ही का नाही समजावून सांगत लोकांना? का नाही कॉम्प्रोमाइज करत? तेव्हा कुठेतरी आपली राजकीय मॅच्युरिटी कमी पडते असं माझं स्वच्छ मत आहे.